हे उबाटा शिवसेना वगैरे काय नाही, शिवसेना एकच आहे जी निवडणूक आयोगाने आणलेली आहे, असं म्हणून आशिष शेलार यांनी काडी टाकली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी विधानसभेत धिंगाणा घातला. सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग मोठा नाही, आशिष शेलार मोठा नाही, अध्यक्षांनी निवडलेला मुख्य प्रतत भरत गोगावले पण सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे. आज हा प्रश्न तुम्हाला आहे की शिवसेना उबाटा असा नवीन पक्ष आपण रजिस्टर केलाय का? उबाटा शिवसेना वगैरे काय नाही, शिवसेना एक आहे जी निवडणूक आयोगाने आणलेली आहे, दुसरी कुठली शिवसेनाच नाहीये. बसा तुम्ही. सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिलाय? या ठिकाणी सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग मोठा नाही, आशिष शेलार मोठा नाही, या कोणी मोठा नाही. अध्यक्ष मूळ शिवसेना ही इकडचा अध्यक्ष पद आहे. दुसरा मुद्दा, सन्माननीय सदस्य मी त्यांचं नाव घेत नाही, परत ते उभे राहतील. ते वारंवार असं म्हणतात की आमच्यावर अन्याय होतोय. मला अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की या सभागृहामध्ये शिवसेना उबाटा असा काही पक्ष रजिस्टर केलाय का? अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शिवसेना एक आहे आणि ती शिवसेना इथे आहे, त्या शिवसेनेचं रिप्रेझेंटेशन आहे. जी माझी माहिती आहे ती चुकत नसेल तर जे सन्माननीय सदस्य आपण बोलतो, हा मी कायदेशीर बोलतोय, मी चेष्टेसाठी बोलत नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, यांचाही दावा काय आहे तुमच्याकडे? आम्हीच शिवसेना आहोत. अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोगाने काय सांगितलं? ही शिवसेना आहे. मग शिवसेना जर एक आहे जी निवडणूक आयोगाने सांगितली आणि त्याचं रिप्रेझेंटेशन जर या समितीमध्ये शिवसेना म्हणून आलंय, तर शिवसेना उबाटा कुठे आहे? माझा प्रश्न तुम्हाला आहे की शिवसेना उबाटा असा नवीन पक्ष आपण रजिस्टर केलाय का? त्याची मान्यता आपण दिली आहे का? त्याचा गटनेता आपण केलाय का? त्याचा प्रतोद आपण मान्य केलाय का? त्याचं रिप्रेझेंटेशन आपण ठरवलंय का? शिवसेना उबाटा इनव्हिजिबल आहे. इट इज अ इनविजिबल. ही या सदनासाठी मला बोलू तो द्या. आणि अध्यक्ष महोदय, शिवसेना वगैरे काय नाही, शिवसेना एक आहे जी तुमच्या समोर निर्णयासाठी आलेली आहे, जी निवडणूक आयोगाने आणलेली आहे, दुसरी कुठली शिवसेनाच नाहीये, आणि म्हणून त्याचं रिप्रेझेंटेशन झालंय. आणि म्हणून समान संधी, समान ठीक आहे. मॅम, तुम्हाला मी वेळ दिलेली आहे, आता मला रुलिंग देऊ द्या. मध्ये निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला त्याचा संबंध या सभागृहाशी नाही. बसा तुम्ही. सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिलाय? बसा. आणि सुप्रीम कोर्टानं मुख्य प्रबोध सुनील प्रभू सांगितलंय, भरत गोगावले नाही, हे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. बसा. आणि आपण हा निर्णय घेतला. बसा बसा. सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय पण सुप्रीम कोर्टानं नाकारला. बसा खाली बसा. या ठिकाणी सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग मोठा नाही, आशिष शेलार मोठा नाही, या कोणी मोठा नाही. अध्यक्ष बहुत आहे मूळ शिवसेना ही इकडचा अध्यक्ष बहुत आहे. जे चाललंय आता राष्ट्रवादीचं चाललंय, जे राष्ट्रवादीचं चाललंय, जे शिवसेनेचं चाललंय, अगदी लोकशाही संपवायचं काम तुम्ही या ठिकाणी. प्रश्न असा आहे की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.